ಗೌತಮ ಸ್ಥಾಪನಾಗಬೇಕು ಸರ್. ಅಜಯ್ ಯಶ್ಲಾಚಾರಿ ಸಂಸ್ಥಾಗತದಲ್ಲೂ ಸರ್, ನಿಷ್ಕರವಾಗಿ ಸಂವಿಧಾನ ಕಾವ್ಯದಲ್ಲಿದ್ದರೂ ಸರ್, ಸಂವಿಧಾನ ಕಾವ್ಯವನ್ನು ಅದರಲ್ಲಿ ಸ್ಥಾನಿತವರು ನಾವು ಕ್ಲೀನಲ್ಲೋ ಹಾಗೆ ಸಿಕ್ಕಿ ಸದ್ಯದ ಏನು ಚೈನಿ ಪ್ರಾಂತೀಯರ ಸಂಘೀಯ ನಿವಾಸಿಗಳು ನಾವು ಸಿಕ್ಕ ಅವರ ಜೋ ಇಲ್ಲಿ ಉಪಲಬ್ಧಿ ಪ್ರಾಪ್ತರಾಗಿ ಸೊ ರಾಮರಾಯ್ ಬಚಿ ಎಸ್ಲೈ ಚೈನಿ ಬಚಾಯಿದ್ರು ಎಸ್ಲೈ ಚೈನಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ಅದು ಬಳಿ ಮರಿ ಆಗಿದ್ದಾರೆ ಜಗತ್ತು ತೆರಿಕೊಂಡು ಬಂದಿದೆ ಅವನು ಸರ್. ಪತ್ರಿಕಾ ಮಹಾಸಭೆ ಅತ್ಯಂತ ರಾಮ ಕ್ಷೇತ್ರ ಬೆಳೆದಿದೆ ಅವನು ಸರ್. ಈ ಚೈನಿ ಕಠಿಣ ಕಾವಿಯೋ ಇಸ್ಕಾಮ್ ಮಕ್ಕಳಿ ನಾನು ಹಲವು ಭಾಷೆಗೆ ಸಮಾನ ಮುಂದುವರಿಸಿ ಬಂದಿದ್ದು ವಿಶ್ವಾಸಿಗಳು ಸರ್. ವಿವಾಹ ಚುನಾವಣೆ ಅವರಿಗೆ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಹಾಡಿದ್ರು ಅಂಶ ನೇತೃತ್ವ ನಾವು मुलुकको धेरै किसिमका समस्या छन्, चाहे त्यो बाढी पहिरो, चाहे त्यो भूकम्प, चाहे संविधान कार्यान्वयनका कुरादेखि लिएर धेरै अथवा आर्थिक समृद्धिका कुरा, यी कुराहरूलाई चाहिँ राज्यको चौथो अङ्गको रूपमा अझ भन्ने हो भने यसलाई चाहिँ छाया सरकारको रूपमा र चाहिँ सरकारलाई धेरै महत्त्वपूर्ण सहयोग गर्न सक्ने एउटा चाहिँ निकाय र संस्थाको रूपमा यसको विकास हुन सकोस्, यो मर्यादित हुन सकोस्। प्रविधि पत्रकारहरूलाई न्यूनतम पारिश्रमिक दोब्बर भएको छ, कार्यान्वयनमा पनि गएको छ, घोषणा मात्र होइन धेरै जस्तो कार्यान्वयन पनि गएको छ। ज्येष्ठ पत्रकारलाई त बिर्स्यो, पुरानो पुस्तालाई बिर्स्यो भन्नुभएको थियो, हामीले सम्झाउने प्रयास गऱ्यौँ। 1000 महिनाको भए पनि हामीले प्रदान गऱ्यौँ, 2000 प्रदान गर्ने घोषणा भइसकेको छ र महाधिवेशनमा हामी थप प्रस्ताव पनि गर्ने पक्षमा छौँ। अपाङ्गता भएका पत्रकार साथीहरूले, अशक्तता भएको पत्रकार साथीहरूले, पत्रकार एकदमै लाग्दै भएकाहरूले हामीलाई पनि सम्झनुहुन्छ कि भन्नु चाहिँ नसम्झनु, तपाईँहरूको योगदानलाई नसम्झनु, त्यसका बावजुदमा पत्रकारितामा टिकिरहनु सानो कुरा होइन, त्यसको लागि पनि हामीले व्यवस्था मिलाएको छ। पत्रकार शैक्षिक सन्तति वृद्धि भएर पत्रकारिता गर्दा गर्दै जुनसुकै कारणले होस् मृत्यु भयो अथवा अशक्त भयो, उसको सन्तानले पढाइबाट वञ्चित हुने स्थिति भयो भने उसको जिम्मा चाहिँ पत्रकार महासङ्घ लिन्छ भने दुर्घटना बिमा इतिहासमै पहिलोचोटि 5 लाखको कार्यान्वयन भएको छ। यसको निम्ति नेपाल सरकारलाई पनि धन्यवाद दिन चाहन्छु।